ಮನ್ರೂಪದಲ್ಲಿ ನೈಸರ್ಗಿಕ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಣ್ಣವನ್ನು ತಯಾರುಪಡಿಸುವಂತಹ ಕಾರ್ಯಶಾಲೆಗೆ ಉತ್ತಮ ಬೆಂಬಲ ದೊರೆತಿದೆ. रंगपंचमी निमित्ताने मंद्रुपीयते विभाग तर्फे निसर्ग मंडळ आणि सामाजिक वनीकरण शाळा व्यवस्थापन समिती यांच्यातर्फे ही कार्यशाळा झाली. मंद्रुप येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलामुलींची केंद्रशाळा येथे सकाळी 9 वाजता ही कार्यशाळा झाली. सामाजिक वनीकरणाचे संजय भोईटे यांनी विद्यार्थ्यांना हळकुंड, बीट, जास्वंद, काटेसावर, कोरफड, कांद्याचा पाला, मुलतान माती आदी नैसर्गिक वस्तूंपासून रंग तयार करून प्रात्यक्षिक करून दाखवले. यंदाच्या वर्षी रंगपंचमीचा विद्यार्थ्यांनी रासायनिक रंगाऐवजी स्वतः तयार केलेल्या नैसर्गिक रंगाचा वापर करून पाणी बचत, पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा या उद्देशाने रानवेतर्फे उपक्रम आयोजल्याचं विनोद कामतकर यांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितलं. केंद्र शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगन्नाथ खरात, उपाध्यक्ष सबरुनिसा शेख, उदय देशपांडे आणि रवी केवटे यांचे विशेष सहकार्य लाभले.